नाशिक ग्रामीण पोलिसांना शीर नसलेल्या धडाची ओळख पटवण्यात अखेर यश आलं आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा शिवारात गंगाघाटाजवळ शीर विरहित धड आढळून आले होते. हा मृतदेह कोणाचा, संशयित कोण असा प्रश्न पोलीस यंत्रणेसमोर उभा होता. पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला. तेव्हा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला आणि गुंता सुटण्यास मदत झाली. मयताच्या हाती रबरी बँड बांधलेला होता, तसेच त्याच्या हातावर हिंदी भाषेत मा हा शब्द गोंदलेला होता. त्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम राबवली असता मयत इसम परप्रांतीय असल्याचं स्पष्ट झालं. तपासाला गती देताच मयत इसम हा मजूर असून जगदीश संगमनेरे यांच्या शेतात सालदार म्हणून कामास होता. इथे आणखी दोन मजूर होते, त्यांच्यात मोबाईल घेण्यावरून वाद झाले आणि इतर दोघांनी आपल्या तिसऱ्या साथीदाराला जीवे ठार मारले. या संदर्भात पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी माहिती दिली. ती तारेच्या साह्याने एकत्रितपणे बांधून नदी पात्रामध्ये टाकली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनाला आले होते आणि त्यावरून कलम 302 आणि 201 खाली हा गुन्हा सायखेडा पोलिसांनी दाखल करून घेतलेला होता आणि तेव्हापासून ह्या गुन्ह्याचा तपास सुरू होता. गुन्ह्याच्या तपासामध्ये जे काही भौतिक पुरावे आपल्याला उपलब्ध झाले त्याचं अचूक तांत्रिक विश्लेषण करून आपण आता आरोपींच्या समोर पोहोचलेलो आहोत. यातल्या 5 लोकांना आपण ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि ह्या 5 लोकांना आता ह्या गुन्ह्यामध्ये अटक देखील करण्यात आलेली आहे. यामध्ये जी घटना आहे यातला जो मयत आहे तो एक शेतमजूर आहे, जगदीश संगमनेरे राहणार खेरवाडी यांच्या शेतामध्ये 3 मजूर काम करत होते त्यातला हा एक मयत आहे. इतर जे 2 मजूर होते त्या 2 मजुरांनी मोबाईल घेण्याच्या कारणावरून गजाच्या साह्याने याच्या डोक्यामध्ये मारून त्याचा खून केलेला होता आणि हा खून झाल्यानंतर ज्यावेळेस जगदीश संगमनेरे, त्यांचा भाऊ संदीप आणि त्याचबरोबर मुलगा योगेश असे 3 जण ज्यावेळेस त्या घटनास्थळावर पोहोचले त्यावेळेस ह्या मयताची विल्हेवाट कशी लावायची ह्या विवंचनेमध्ये ह्या विचारामध्ये त्यांनी हा निर्णय घेतला की याचं जे शीर आहे हे धडापासून वेगळं करून आपण धड वेगळं आणि शीर वेगळं अशी त्याची विल्हेवाट लावूया आणि म्हणून रात्रीच्या वेळेस त्यांनी ते शीर वेगळं करून त्याचं जे प्रेत आहे ते गोंडपाटामध्ये भरलं, ते तारेच्या साह्याने एकत्रितपणे बांधून आपल्या स्विफ्ट गाडीमध्ये टाकलं आणि जगदीश संगमनेरे यांनी स्वतः ती गाडी चालवली. इतर त्यांचे जे मजूर होते ते दोघंही त्या गाडीमध्ये बसलेले होते आणि त्याचबरोबर त्यांचा भाऊ संदीप आणि मुलगा योगेश असे दुसऱ्या एका मोटरसायकलवरून ह्या स्विफ्ट गाडीच्या पुढं चालून त्यांनी रस्त्यामध्ये काही अडथळा येतो का याची देखील टेहळणी केलेली होती. ह्या संपूर्ण प्रकाराची जी काही लिंक आहे ती आता पोलिसांनी जुळवलेली आहे, ह्या 5 लोकांना अटक केलेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे आणखीनही आपल्याला मयताची ओळख पटलेली नाही, फक्त त्याचं नाव हितेश आहे आणि हा जो जगदीश संगमनेरे म्हणजे जो शेतमालक आहे त्याने पेठ रोडवरून याला मागच्या महिन्यामध्ये मजुरीसाठी म्हणून शेतामध्ये घेऊन गेलेला होता आणि त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. म्हणजे पेठ रोडवरून त्याने त्याला नेलेला आहे एवढाच मयताच्या संदर्भातला पुरावा आत्तापर्यंत आपल्याकडं उपलब्ध आहे. हा मयत नेमका कुठला होता या संदर्भामध्ये आणखी देखील आम्ही तपास पुढे करतोय. या प्रकरणी जगदीश संगमनेरे याच्यासह त्याचा भाऊ संदीप, मुलगा योगेश आणि 2 मजुरांना पोलिसांनी अटक केली आहे. मयताचे नाव हिमेश असून तो कुठला आहे याचा तपास पोलीस करतायत. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.